आओ मंडळी, पाठीमागचा व्हिडिओ नाही बघितला? डायरेक्टली स्वतः मालकाचा नंबर त्या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, जाऊन प्लीज तो व्हिडिओ बघा। त्याच्यामध्ये संबंध डिटेल त्या प्रॉपर्टी बद्दल, आओ नुसतं आपल्याकडं ब्रोकर एजंट लोकांच्या प्रॉपर्ट्या येत नाही, डायरेक्ट मालक लोकांच्या प्रॉपर्ट्या असतात, पण तो आपण व्हिडिओ बघत नाही। आता हा पण जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ह्याला संपूर्ण बघा, माहिती घ्या, आणि तुम्हाला डायरेक्टली तो घर पाहिजे असेल तर त्याचा लिंक दिलेले, स्वतः मालकाचा नंबर, नो एजंट नो ब्रोकर, डायरेक्ट ओनर, तर तो व्हिडिओ पण जाऊन बघा। पण आधी या प्रॉपर्टी बद्दल पण घ्या माहिती, कारण की इथं पण जे आहे नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली ओनरच भेटणार आहे। चला मग हा व्हिडिओ बघू आपण। जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख आणि हे आमचे बंधू शाहिद भाऊ, आपले सर्वांचे मनापासून हृदयापासून या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती, या म्हणजे या रिअल इस्टेटच्या चॅनल वरती सर्वप्रथम स्वागत करतो मी। मंडळी पाठीमागचा व्हिडिओ, तोच व्हिडिओ पाठीमागचा, डायरेक्ट मालकाला तो घर विकायचा आहे तर त्याचा व्हिडिओ नाही बघितला असेल, तो घराचा व्हिडिओ नाही बघितला असेल तर तो घराचा व्हिडिओ आधी जाऊन बघा, खाली लिंक दिलेला आहे। कोंढव्यातला घर का? नाही ओ नाही साहेब भाई, काय माहिती का, हेच तर लपड आहे। आपण डायरेक्टली लोकांना नंबर दिसतो पण तो व्हिडिओ दिसत नाही, तुमच्यासारखंच तसं करतात लोक। तुम्हाला पण बरेचसे कॉल आले बरोबर ना? हा, पण तिकडे आपण जे टायटल मध्ये ऍड्रेस नाही दिलेले बरोबर ना? पण मंडळी असं करू नका, आपण व्हिडिओ मध्ये लोकेशन बोललेलं आहे, घरामध्ये काय काय आहे, मालकाचा नंबर दिलेला आहे, एक एक तंतोतंतची माहिती त्या व्हिडिओ मध्ये दिलेली। पण सगळ्यात आधी तुम्ही ह्या प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये या जे टायटल टाकलेला आत्ताच्या व्हिडिओ मध्ये आले ना, तर हा आत्ताचा व्हिडिओ संपूर्ण बघा बरोबर ना, आणि नंतर तुम्हाला जो पाहिजे तो घराचा डायरेक्ट मालकाचा तुमचंही घर असेल। हा कि हा, आता शाहिद भाई मला बोलत होते की आता आम करून टाकू आपण चॅनलला, आम म्हणजे आंब्यासारखा नाही, आम म्हणजे तुम्हाला पण तुमचं घर विकायचं असेल, जागा विकायची असेल, फ्लॅट विकायचं असेल, तर तुम्ही डायरेक्टली शाहिद भाऊला किंवा मला संपर्क करू शकता। पण शाहिद भाऊचा नंबर दिलेला आहे खाली, पण जी ऍड असणार आहे बघा मंडळी, खूप कष्ट करून आपण प्रॉपर्टी इकडं टाकतो बरोबर ना, त्या जे काही चार्जेस असणार आहे ते तुम्हाला बोलले जाईल बरोबर ना, आणि तुमचं जे घर आहे आपल्या चॅनल वरती व्हिडिओ बनवला जाईल बरोबर ना, आणि तो लोक बघणार, आणि तुम्ही पेड कस्टमर असले तर तुमचा नंबर डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालक तुम्ही स्वतः असणार आहे, जो घेणारा मनुष्य असणार आहे तो असणार आहे, कोणाला भेटणार आहे? हा, कोणाला एक रुपया कमिशन द्यायची गरज नाही। ही पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलनी तुमच्यासाठी सर्वप्रथम ही व्यवस्था केलेली आहे, पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं खर्च करायला लागणार आहे बरं मंडळी। हे पेड प्रमो एक छोटस सांगितलं, उदाहरण दिलं की तुमचं घर किंवा जागा वगैरे, पण विकायचं असेल तर संपर्क करा। पण मंडळी आज महत्वाचा व्हिडिओ म्हणजे बघा, भरपूर असे लोक व्हिडिओ टाकू राहिलेले, मला मी आज येणार नव्हतं पण शाहिदा बोलले की व्हिडिओ बनवा, पण तुम्ही बघू शकतात पाऊस वगैरे, साईडवरच जाणार होते पण तिकडे कसं प्लॉटवर जाऊन फायदा नाही, उगीच टाइमपास आपल्याला करायचं नाही, आणि हा जो व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्यासाठी आणलेला आहे। पण मंडळी मी एकच बोलणार आहे की तुम्हाला तुमच्याकडं, आता आम्हाला पण भरपूर कॉल येतात, वाईट नका वाटून घ्या, लोक म्हणतात आम्हाला या एरियामध्ये पाहिजे त्या एरियामध्ये पाहिजे, आणि आपले जे ड्रीम असतात, माहिती आहे तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती ड्रीम काय असतात की आपली स्वतःची पार्किंग असावी बरोबर ना शाहिद भाऊ, आणि मस्त पैकी 2 BHK किंवा 1 BHK एक इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे, पण ते शक्य पुण्यामध्ये होणार नाही, कारण की पुण्यामध्ये भेटणार तर कुठे भेटणार साहेब? झोपडपट्टीत भेटणार आहे 15, 20, 25, 30 लाखापर्यंत। बिलकुल, बजेट 50 लाखाच्या पुढे आहे तर तुम्हाला चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या, नाही सोसायटीमध्ये ऐका, सोसायटीमध्ये फ्लॅट भेटणार आहेत 50-60 लाखाचा असला तर बजेट, पण रो हाऊस चांगला रो हाऊस किती पर्यंत जातो? 1 CR म्हणजे 1 करोडच्या वरती रो हाऊस तो जातो, हे लक्षामध्ये ठेवा मंडळी।
आणि तुम्हाला खरंच 50 लाखाच्या आतमध्ये तुमचं एक इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे किंवा 30 लाखामध्ये, चला अजून कमी करून टाको. जसे पुण्यापासून लांब जाणार आहात, जसं आमचं आता सणसवाडीमध्ये चालू आहे 4.5 लाख रुपये गुंठा, आणि शिक्रापूरमध्ये चालू आहे 6 लाख रुपये गुंठा, हायवे पासून 2 किलोमीटरवर 4 लाख रुपये गुंठा चालू आहे. असे 2-3 प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही ह्या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्टेड असाल तर 100% तुमचं 25-30 लाखामध्ये स्वतःचा बंगलो, रो हाऊस, इंडिपेंडेंट हाऊस बनणार आहे. आणि मंडळी, आम्ही नुसतं प्लॉट विकत नाही, आम्ही कंस्ट्रक्शन करून देतो तुम्हाला 100%. आणि तो बिल्डर पडून काय म्हणतात ना, पडून नाही पळून जात नाही हे लक्षामध्ये ठेवावे. तो बिल्डर स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत तुमच्या घराची चावी दिलीशिवाय राहत नाही, कारण की आम्ही त्याला राहू देत नाही. आमची नजर टोकाटोकची त्याच्यावर असती, कारण की तुमचा विश्वास आमच्यावर आहे, तुमचा भरोसा आमच्यावर आहे. तुमच्या भरोशाचा आम्ही तडा जाऊन देणार नाहीये. बिलकुल बिलकुल मंडळी, भरोसा ठेवा. तुम्हाला खरंच शिक्रापूर मधी किंवा रांजणगाव पण असू द्या किंवा सणसवाडी पण असू द्या, पहिला जागा खरेदी करायला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही म्हणा आमच्याकडे 15 लाख आहे, 2 BHK बनवा, 20 लाख आहे, 3 BHK बनवा, 4 BHK बनवा. बोल बच्चन टाइमपास करत नाही, खाली शाहिद भाऊचा नंबर दिलेला आहे. काही काही भरपूर लोक साईड बघितल्यानंतर म्हणतात की इथं डेव्हलपमेंट व्हायला तर खूप वर्ष लागणार आहे, खूप वेळ जाणार आहे, आता आम्ही कंस्ट्रक्शन करून करणार काय. तर मित्रांनो, या बाजूला MIDC परिसर असल्यामुळे तुमचं बनलेलं घर जर रेडी असेल तर 100% तुम्हाला भाड्याने तुम्हाला ऑफर येणार आहेत. आणि जर कारण की आजूबाजूला जेवढे घर आपण लोकेशन तुम्ही बघितले, आम्ही रोज जाऊन बघतोय, त्यामध्ये आम्ही रोज भविष्य नवीन नवीन बदल होत राहत आहे, नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहे, रस्ते बनत आहे, लाईट येत आहे, पाणी येत आहे, ग्रामपंचायतच्या सर्व सुविधा येत आहे आपल्या प्लॉट पर्यंत. तर तुम्ही त्वरा करा, लवकर करा, कारण की ह्या डिस्टन्स मध्ये ह्या रेट मध्ये तुम्हाला थोड्याच दिवस पर्यंत प्लॉट भेटणार आहे, त्यानंतर तुम्हाला रांजणगाव. आणि मंडळी, आमच्या टीमची जी तडफ आहे ना, लय वेगळी एक तडफ आहे, हे लक्षामध्ये ठेवा. बघा, तुमच्याकडे जो पैसा येतो मग त्याच्या पाठीमाग किडे पण येतात, ते किडे म्हणतात की आम्ही तुम्हाला इथं घेऊन देणार आहे, तिथं घेऊन देणार आहे, पण तुम्ही जाऊन ते बघा पहिला ते कुठं असणार आहे. सर्व गोष्टींची पडताळणी केल्याशिवाय कुठलाही व्यवहार, आपले पैसे कोणाकडेही भरोशाने देऊ नका, कारण की कोण कधी तुम्हाला धोका देईल याची गॅरंटी आजच्या दुनियेमध्ये नाहीये. तर आपले जे पैसे आहेत चांगल्या जागी चांगल्या सुकार कर्माला आपल्या पोरांच्या भविष्यासाठी जर लावायचं तुमचे खरंच मनात इच्छा आहे तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठीच आहे. बिलकुल बिलकुल मंडळी, शाहिद भाऊने बरोबर बोलले. मंडळी, तुमचा जो पैसा आहे ना, खूप कष्टाचा पैसा आहे, हे लक्षामध्ये ठेवा. झोपडपट्टीमध्ये नका गुंतवा. तुमच्या बरोबर आपले पोर बाळ आहे, त्यांना काय झोपडपट्टीच दाखवणार का, परत तेच भांडण तंडाचा लपडे करणार का? नाही ना. चांगली जागा घ्या. सणसवाडी आहे, शिक्रापूर आहे, रांजणगाव आहे, या साईडचा परिसर आहे. अहो 2 गुंठे घ्या. 50 लाखाचा बजेट असलं तर 2 गुंठे जागा आधी खरेदी करा. 7-12 येऊ द्या. 50 दिवसामध्ये इंटरनेटवर नाव दिसू द्या. लगेच आमच्या ऑफिसला या, म्हणा की 30 लाख आमच्याकडे, आम्हाला हे घर आता असं बनवून द्या. असं नाही की मोठे लोकांसाठीच आमचा व्हिडिओ असतो, हे आमचं मध्यम वर्गीय आणि गरीब लोकांसाठी आम्ही हे प्रयत्न. बिलकुल बिलकुल. आणि मंडळी, घर बनव. मंडळी बघा, बोलायला गेलं ना 10-15 मिनिटं ते काही उरणार नाही, पण तुम्हाला पटलंच असेल की आमची जी तडप आहे, तुम्हाला 30 लाखामध्ये, 15 लाखामध्ये, 10 लाखामध्ये एक इंडिपेंडेंट घर बनवून देण्याची तडप आहे. तर त्यासाठी आधी जागा खरेदी करा. व्हिडिओ आवडला नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, आणि मित्रांना सांगा, फॅमिलीला सांगा, आणि जे काय असणार रिलेटिव्ह त्यांना पण सांगा. हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती नवीन घर भेटतो 15 लाखामध्ये, 10 लाखामध्ये, भरोसा ठेवा. आणि काय लोक चुकीचे कमेंट करत असेल त्यांच्यावर विश्वास नका ठेवा, कारण की ते लोक व्हिडिओ बघत नाही. ओके, त्यांना घर नाही बनवायचे, तुम्हाला बनवायचं. बिलकुल बिलकुल, विचार करा की तुम्हाला कुठं जायचं. बिलकुल. चला मंडळी, एवढंच बोलून आम्ही 2 आमचे शब्द संपवतो, पण काही जास्त बोलले असन माफ करा. शेवटी तुमचा छोटा भाऊ, लहान भाऊच आहे आम्ही तुमची, हा
तुम्ही आमची फॅमिली आहे, आम्ही तुमची फॅमिली आहे, बरोबर ना? चला, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.